नमस्कार, एक्झिक्युबिटर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये डिजिटल टायमरची सेटिंग कशाप्रकारे करतात हे आपण पाहिलं होतं. तर हे डिजिटल टायमर एक्झिक्युबिटरमध्ये ॲटोमॅटिक एक्झिक्युबिटर बनवण्यासाठी कसं काम करते ते आपण प्रत्यक्ष पाहूया. तर बघा, हे डिजिटल टायमर आहे, याची वायरिंग मी केलेली आहे. वायरिंग अतिशय सोपी आहे. हे बघा, इथं इनपुट दिलेलं आहे आणि आउटपुट या असे टर्निंग मोटरला आणि एक्सट्रेला दिलेलं आहे. बघा, दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे एक्सट्रेला दिलेलं आहे. तर हे वर्क कसं करते ते चला पाहूया आपण. आता बघा, तुम्हाला टायमर दिसत असेल, तर आपण हे ऑन करूया. ऑन केलेला आहे, परंतु हे याच्यामध्ये टायमरची सेटिंग केल्यामुळे मॅन्युअल बटन दिसत असेल, आपण मॅन्युअल करूया. हे बघा, मॅन्युअल झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे बघा, तुम्हाला मोटर फिरताना दिसेल टायमरवर, आणि हे टायमर चालू झालेलं आहे. अशा प्रकारे आपला टर्नर एक्स टर्नरसुद्धा फिरेल या मोटरद्वारे. एक बघा, इकडं आपला एक्सटर्नर पण फिरत आहे. अशा प्रकारे एक्सटर्नर तयार करून हे थोडंसं मोठं एक्सटर्नर झालेलं आहे, यापेक्षा थोडं छोटं बनवायला पाहिजे. तर अतिशय चांगल्या प्रकारे जे NB चॅनल आहे नितीन सरांचं म्हणून, त्यांच्यावर एक्सटर्नर कशाप्रकारे बनवायचं ते दिलेलं आहेत. तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता, असं पण बनवू शकता, पण लाईट वेट बनवायला पाहिजे. हे थोडं माझं हेवी झालेलं आहे, हे पण वर्क करते. बघा कशा प्रकारे टर्न होत आहे ते तुम्हाला दिसत असेल. बघा ही मोटर, आणि अशा प्रकारे टर्न होत आहेत. तर हे ॲटोमॅटिक टायमरवर आपलं एक टर्न होईल 2 तासाला एक. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे टायमरची सेटिंग कशा प्रकारे करायची ते दाखवलं होतं, ते तुम्ही पाहणे. आणि असं एक्सटर्न करून तुम्ही ॲटोमॅटिक एक्झिक्युबिटर बनवू शकता. बघा कशा प्रकारे ही मोटर टर्न करते ते. तर इथे एक लक्षात ठेवा, हे मॅन्युअल केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला दिसत असेल इकडं, बघा 2 मिनटं बघा, ऑन दिसत असेल, ॲटो दिसत असेल आणि ऑफ. आता बघा, हे बघा ॲटोचं, आणि इथं एक काळी रेस दिसत असेल, बारीक बघा काळी रेस हलताना दिसते तुम्हाला. तर ती रेस मंदामध्ये म्हणजे ॲटोमध्ये करून आपल्याला सेटिंग ठेवायची आहे. तर ती जर ऑफ असेल, आता हे ऑन झालेलं आहे, हे मॅन्युअल ऑन झालेलं आहेत, त्यानंतर हे ऑफ झालेलं आहेत. ऑफ इथं बघा, ही काळी रेस तुम्हाला हलताना दिसत असेल, आणि ही रेस तुम्ही ॲटोवर ठेवायची आहे. तेव्हाच तुमचा टाईम झाल्यानंतर ते ॲटोमॅटिक एक्सटर्निंग ट्रे रोटेशन करेल. तर अशा प्रकारे हे टायमरचं वर्क होतं. अशा प्रकारे याच्यावर अशी मोटर लावून तुम्ही ॲटोमॅटिक एक्सटर्निंग ट्रे बनवू शकता आणि ॲटोमॅटिक एक्झिक्युमेटर बनवू शकता. तर या संदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 78 87 71 45. अशा प्रकारचं टायमरची सेटिंगसुद्धा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये करून दाखवलेली आहे, ते तुम्ही ती पहा आणि घरच्या घरी अतिशय सुंदर असं एक इन्क्युबेटर बनवा. आणि एक कोंबडी पालन म्हणजेच कुक्कुटपालन हा व्यवसाय चालू करा घरच्या घरी आणि इन्कम मिळवा. त्यासाठी काही मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 78 87 71 45. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सबस्क्रायबर, कोणतेही चॅनल ग्रोथ होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर पाहिजे असते, आणि 1000 सबस्क्रायबर झाल्यास चांगलं असते, म्हणजे इन्कम स्रोत चालू होतो. तेव्हा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो. आणि काही अडचण आल्यास माझ्याशी तुम्ही संपर्क कधीही केव्हाही साधू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.